नमस्कार सर. नमस्कार. माझं नाव सोनू सर आहे. आपला परिचय सांगा. मी सुनील लक्ष्मण भगत कुमशेत मध्ये राहतो. अच्छा अच्छा. हा आपला काकडीचा प्लॉट आहे साहेब. हो. अच्छा, कधीची लागवड आहे या काकडीच्या प्लॉटची? आता लावून 1.5 महिना झाला. 1.5 महिना झालेला आहे. अच्छा अच्छा. या काकडीची व्हेरायटी काय आहे? ही चित्रा व्हरायटी आहे. चित्रा व्हेरायटी आहे. आणि ही नेत्रा आहे. ही नेत्रा आहे. ही चित्रा आणि ही नेत्रा दोघांची लागवड एका वेळी झालेली आहे? एका दिवशी केली. एका दिवशी दोघांची लागवड झालेली आहे. आता प्लॉट किती दिवसात झालेला आहे? आता 1.5 महिना झाले. दोन्ही प्लॉट 1.5 महिन्याचे झालेले आहेत. अच्छा अच्छा. तर आम्ही तुम्हाला नेचरगिन या टेक्नॉलॉजीचे ऑर्गॅनिक टेक्नॉलॉजीचे प्रोडक्ट दिलं होतं. सॉइल किंग दिलं होतं, क्लिअरअप दिलं होतं. आता विटा प्लस इथं नाही आहे, पण तुम्हाला विटा प्लस देण्यात आलं होतं आणि एक बायोअमृत प्रोडक्ट देण्यात आलं होतं ज्याच्यामध्ये जीवाणू बॅक्टेरिया आहेत. ओके, हे प्रोडक्ट आम्ही तुम्हाला दिलं जमिनीमधून सॉइल किंग सोडण्यासाठी दिलं होतं आणि वरून क्लिअरअप विटा प्लसचा स्प्रे दिला होता आणि बायोअमृतची स्लरी करून आपण ड्रिप वॉटर सोडलेली होती. तर याच्यामध्ये तुमच्या प्लॉटला काय बदल घडलेला आहे, काय रिझल्ट आलेला आहे हे थोडं सांगा. हे प्रॉडक्ट वापरल्यापासून मला रिझल्ट इतका छान भेटलाय. काळोखी, वाढ, फळ व्यवस्थित आता व्यवस्थित प्लॉट मध्ये, प्लॉटमध्ये व्यवस्थित सगळं माल व्यवस्थित चांगलं दिसतो. प्लॉट मध्ये माल वगैरे सगळं व्यवस्थित तुम्हाला बघायला दिसत आहे. अच्छा अच्छा. म्हणजे आता तुम्ही मागच्या वर्षी पण काकडी केली होती का? हो, दरवर्षी आम्ही करतो. 2-3 वर्ष झाले काकडी सुरू आहे. तर मागच्या वर्षी तुम्ही आपलं प्रोडक्ट काकडीसाठी नाही वापरलं? नाही वापरलं. यावर्षी आम्ही तुम्हाला काकडीला हे आमचं टेक्नॉलॉजी दिलेली आहे. तर मागच्या वर्षी तुम्ही पेस्टिसाईड रासायनिक वरती परिपूर्णपणे काकडीत उत्पादन घेतलेलं होतं. तर एवढ्या दिवसामध्ये एवढी ग्रोथ मिळाली का? नाही. अच्छा, आता शेजारीच प्लॉट आपला त्या पद्धतीनेच आहे. अच्छा, प्लॉट आहे तो. दोन्ही मध्ये फरक खूप दिसतो. दोघांमध्ये फरक दिसतो. रासायनिक वरती ते प्रोसेस सगळे सुरू आहे आणि आपल्या प्रोडक्टचे असं रिझल्ट आहे. अच्छा 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 अच्छा. तर आणि पुन्हा जमिनीमध्ये तुम्हाला काय वाटतो? म्हणजे मुळीमध्ये मुळी खूप चालली आहे, लांब झालेली आहे, सफेद झालेले, एकदम सफेद आहे. खत अपटेकिंग वगैरे सगळी चांगली आहे. खूप छान. अच्छा 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 अच्छा. आणि जमिनीमध्ये जमीन सुपीक, भुसभुशीतपणा तुम्हाला काय वाटतोय? वाढ चांगली आहे, जमीन भुसभुशीत झाली. इतरत्र म्हणजे रासायनिक वापरणाऱ्या प्रोडक्टांपेक्षा आणि आपल्या ऑर्गॅनिक निश्चित फरक. म्हणजे किती दिवसामध्ये लवकर हा प्लॉट येतोय? हा कमीत कमी 8-10 दिवस तर त्याच्या अगोदर चालू होते. अगोदर म्हणजे लागवड एकाच दिवशी असून सुद्धा त्याला आज काकडी दिसत नाही, आपली आज तोडायला आलेली. त्याला 8-10 दिवस जातील चालू व्हायला. अच्छा, आपली आज चालू झाली. अच्छा अच्छा. म्हणजे लागवड 30 तारीख असली तरी पण सुद्धा हे टेक्नॉलॉजी वापरल्या कारणामुळे तुम्हाला लवकरात लवकर प्रोडक्शन मिळतोय मार्केटला आणि म्हणजे तुम्ही लवकर नेऊ शकता. अच्छा, त्याच्यानंतर झाडामध्ये ग्रोथपणा वगैरे सगळं सगळं व्यवस्थित छान. ओके ओके. म्हणजे तुम्ही नेचरगिन ऑर्गॅनिक टेक्नॉलॉजीचे जे प्रोडक्ट वापरलेले आहेत तर याच्याबद्दल तुम्ही किती टक्के समाधानी आहात? कमी 60-70% आम्हाला रिझल्ट. 70% तुम्हाला रिझल्ट आलेला आहे. अच्छा अच्छा अच्छा. चांगलं आहे. म्हणजे तुम्ही या प्रोडक्टचा रिझल्ट घेऊन समाधानी आहात? खूप संतुष्ट आहात. ओके ओके. ठीक आहे सर, धन्यवाद. थँक्यू.